तर सध्याचा हा सोशल मीडियाचा जमाना आहे। सामान्यापासून ते अगदी सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांना सोशल मीडियाचं वेड लागलं आहे। चाहत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी कलाकार सध्या इंस्टाग्राम फेसबुकचा अधिकाधिक वापर करतात, पण बऱ्याचदा त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो। तर यामध्ये अभिनेत्री अश्विनी महांगडे याला अपवाद नाही। अश्विनीने गणेशोत्सवानिमित्त एक व्हिडिओ शेअर केला। या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर भरपूर चर्चा रंगली आहे। तर कलाकार मंडळी कशा प्रकारचे कपडे परिधान करतात याबाबत सतत बोललं जातं। कपड्यावरून अभिनेत्रींना ट्रोल करणं ही काही नवीन गोष्ट नाही। अश्विनीलाही एका चाहत्याने तिने परिधान केलेल्या कपड्यावरून एक सल्ला दिला, यावर तिने या चाहत्याला उत्तर दिलं। अश्विनी कामामधून वेळ काढत गणपती दर्शन करत आहे। तिने काही दिवसापूर्वी श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट दिली होती। तर गणपतीसमोर हात जोडत अश्विनीने म्हटलं की श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुणे मानाचा पहिला गणपती। व्हिडिओमध्ये अश्विनी पारंपरिक लुकमध्ये दिसत आहे। विशेष म्हणजे तिच्या ब्लाऊजने विशेष लक्ष वेधून घेतलं। तिच्या ब्लाऊजच्या पाठच्या बाजूला गणपती बाबाची डिझाईन आहे। ते पाहून अश्विनीला एका चाहतीने सल्ला दिला आहे। चाहतीने कमेंट्स करत म्हटलं आहे की पाठीवर पदरावर गणपती नसावा असं मला मनापासून वाटतं। शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण तुम्हाला खूप जण फॉलो करतात, आदर्श मानतात, मीही त्यातलीच एक आहे। त्या अधिकाऱ्यानेही कमेंट्स करत आहे, राग नसावा, जे वाटलं ते लिहिलं, तुम्हाला शुभेच्छा। यावर अश्विनीनेही पुढच्या वेळी नक्की याकडे लक्ष देईन असं म्हटलं। चाहतीने दिलेला सल्ला सकारात्मकरित्या घेत अश्विनीने पुन्हा एकदा सगळ्यांची मनं जिंकली आहे। तर यावर आपलं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी द फिल्मी गप्पा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।